तहसील पंचायत समिति प्रशासकीय यंत्रणा गोरगरीब सर्वसामान्य वंचित आदिवासी मागासवर्गीय आदि सर्वच घटकांच्या अडीअडचणी सोडविण्याचं प्रमुख केंद्र असून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी 1962 पासून ते 2017 पर्यंत कधीही त्यावर हा माझा आणि दुसरा विरोध असा दुजाभाव न करता सर्वांनाच शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिलाय. प्रशासन व नागरिक यांची सांगड घालून काम केलं आहे. मात्र अलीकडे प्रशासकीय यंत्रणा ठराविक एकाच कुटुंबाच्या हाताचे बाहुले बनून ते सांगतील त्याच तालावर नाचत आहेत. प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराचं केंद्र बनून दलालांचे हस्तक तर होत नाही ना. जनतेतून निवडून आलेल्यांना प्रशासकीय यंत्रणा दाद देत नाही. सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे असा आरोप जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केलाय. कोपरगाव मतदारसंघातील 75 पैकी 48 ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच आदींना प्रशासकीय यंत्रणेनं अडीअडचणींच्या सोडवणुकीसाठी आयोजित केलेल्या जनता दरबाराचं निमंत्रण मिळालं नाही. त्यामुळे आपण तहसीलदार विजय बोरुडे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची वेळ घेऊन तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आज रोजी तहसील कार्यालयात दुपारी 3:30 बैठकीचं आयोजन केलं होतं अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी यावेळी दिली आहे. प्रारंभी भाजपाचे तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम यांनी प्रास्ताविक केलाय. यावेळी विविध ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच सदस्य नागरिक माता भगिनी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या असून तहसीलदार विजय बोरुडे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी त्या सोडविण्याची ग्वाही दिली आहे. या समस्या न सुटल्यास तीव्र स्वरूपाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा उपस्थितांनी दिला आहे. यावेळी विविध ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच सदस्य नागरिक माता भगिनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास 40 ते 50 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य आजी माजी सभापती मगाशी सांगितल्याप्रमाणे 1962 साली कोल्हेसाहेब पहिल्यांदा सभापती झाले तर 2017 पर्यंत अनेक सभापती होऊन गेले. संपूर्ण कोल्हेसाहेबांच्याच विचाराचे लोक या ठिकाणी होते व्हिडिओ साहेब. पण कालच्या मीटिंगचा निरोप कुठल्याही सरपंचांना मिळाला नसल्यामुळं या ठिकाणी आम्ही आपली वेळ घेतली आणि आपण वेळेत वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल प्रथमतः मी आपला आभार मानतो. पण इथं आल्यावर काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले. मगाशी एक महिला भगिनी म्हटल्या की हे संध्याकाळपर्यंतही वेळ कमी पुरेल. एकंदरीतच ड वर्ग यादी असेल, घरकुला असेल, ब वर्ग यादीचे विषय असतील, मी त्याच्यात फार खोलात जाणार नाही. पण एकंदरीत जनतेचा रोष असा दिसतो आहे की कुठंतरी प्रशासकीय यंत्रणा कोणाच्या धावणीला बांधली गेलेली आहे का काय अशी प्रश्नचिन्ह आमच्या समोर उपस्थित झालेलं आहे. काही काही पीएनचे रात्री 10-10 वाजेसाठी आपले घरचे दरवाजे आपण उघडे करतात पण सर्वसामान्य जनता जेव्हा आपल्या दारात येते तर त्याला निराशा होऊन त्या ठिकाणून जावा लागतं हा दुर्दैव आहे आजचा. आणि निश्चितच मी आपल्याला सांगू इच्छितो मगाशी शिंगणापूरचे देखील लोक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, त्यांनी फाईल आधी इन्व्हर्ट केली, जागेची व्यवस्था केली, पण कोणीतरी दुसऱ्या गावांनी त्यांच्या नंतर इन्व्हर्ट केलेली फाईलला आपण प्राधान्य देतात. मगाशी आमचे 3-3 महिने झाले दुबार कार्ड करण्यासाठी लोक या ठिकाणी उपस्थित आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अजून 3-3 महिने झाले, अजून एकही मीटिंग अध्यक्ष आमदार असता त्यांनी घेतलेली नाही. आणि म्हणून कुठंतरी असं लक्षात येतंय की आपल्या तालुक्यामध्ये पक्ष पाहून लोकांचे चेहरे पाहून कामं चालू आहे का काय अशी शंका आम्हाला येते आहे. माझ्या आधी काळे साहेबांनी या ठिकाणी भाषण केलं, वाळूचा विषय मांडला, अतिशय भयानक परिस्थिती झालेली आहे. त्यांनी ठोकपणे सांगितलं की 25 ब्रासची तुम्ही परवानगी दिली, त्या ठिकाणी 1000 ब्रास आहे. आमचा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही कारवाई करणार का? आमचा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही जे काय आमचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले त्याचं तुम्ही निवारण करणार आहात का? अनेक गोष्टी आहेत, त्या ठिकाणी आपण समुद्र किनारे राहत का? अनेक घरकुलं आपण या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी बोटी आहेत असं दाखवून उडवलेले आहे. हा कुठला आंधळा कारभार चालू आहे? मराठीत एक म्हण आहे, आंधळा दळतं कुत्रपीठ खातं. अशी काहीतरी गत आपल्या तालुक्याची झालेली आहे का काय? म्हणजे एक न धड भराभर शिंद्या, कोण काय चाललंय काहीच माहीत नाही. प्रशासकीय यंत्रणा लोकांना सरपंचांना जे जनतेतून निवडून आलेले त्यांना इथं दाद द्यायला तयार नाही. फक्त जे काय विशिष्ट कार्यालयातून फोन आले तरच कामं होतात अशी प्रथा जी तालुक्यामध्ये चालू झालेली आहे. कालचा जनता दरबार झाला, एकाही सरपंचाला निरोप नाही, एका आमच्या पंचायत समिती सदस्याला निरोप नाही, कोणालाच त्या ठिकाणी निरोप नाही. आणि मग आपलीच पाठ थापटायची, प्रशासन खूप काही चांगलं काम करत आहे असं
राजकीय वक्तव्य पेपरला येऊ लागले प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, हा कुठला प्रकार आहे? आणि निश्चितच आम्ही आज या निमित्ताने आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ड वर्ग यादीमध्ये जे चुकीचे अन्यायकारक कामं झालेले आहे, शिंगणापूरचे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, समृद्धी महामार्गाच्या लगतील काही लोकांचे प्रश्न असतील, अनेकदा या ठिकाणून म्हणजे उंबरठे झिजून सुद्धा त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही, मग कुठेतरी शंकेला वाव येतो की कंपनी बरोबर आपल्या अधिकारांची काय हात मिळवणी आहे का काय? या ठिकाणी माझ्या आजचे वक्ते उत्तमराव शर्मांनी सांगितलं की त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानामध्ये ज्यावेळेस धान्य येतं पर क्विंटल मागं माझ्या माहितीनुसार तर काही पैसे घेतले जातात, हा कुठला प्रकार आहे? कुठल्या पद्धतीचं आहे भ्रष्टाचाराचं बीज या ठिकाणी रोवलं गेलेलं आहे? आणि निश्चितच जर याला तडीस नेलं नाही, आमचे प्रश्न समस्या सोडवले नाही, विशिष्ट एका व्यक्तीचे स्वीय सहाय्यक म्हणून जर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर काम करायचं असेल तर निश्चितपणे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो की येत्या काही महिन्यामध्ये आम्ही या प्रशासनाचे चीरपाड केल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बघतो आहे हा जो कारभार चालू आहे, अनेकदा आपल्याशी फोनवर संभाषण करून सुद्धा 10-10 महिने उरकून गेले. माझ्या हातात काही काही विभक्त रेशन कार्डचे प्रकरण आहे, 4-4, 6-6 महिने झाले या ठिकाणी दलाल फिरतात, त्यांच्याकडून पैसे घेऊन एका दिवसात काम होतात, मात्र तो थेट जर त्यांच्याकडे कामं घेऊन गेला तर होत नाही. हे पैसे कोणाच्या खिशात जात आहे? नेमकी हे कोण हे उरबडतंय? 1500 रुपये, काही काही जातीचे दाखले 5-5, 8-8 हजार रुपये घेत आहे. हे एजंट कोणी नेमले? या एजंटच्या कोणाच्या सांगण्यावरून हे एजंट पैसे घेत आहे? हे पैसे कोणाच्या खिशात जात आहे? हा प्रशासन म्हणून आपण देखील छडा लावला पाहिजे, नाहीतर आम्ही या सर्व प्रकरणाचे आम्ही स्वतःहून छडा लावू आणि हा योग्य तो प्रकारे योग्य तो लोकशाहीच्या मार्गाने तडीस नेल्याशिवाय राहणार नाही, फार काय बोलणार नाही. आपले अनेक प्रश्न आहे या ठिकाणी, महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे. संजय गांधी निराधारचे 3-3, 4-4 महिने झाले, त्यांना तिथं मीटिंग नसल्यामुळे जे लाभार्थी आहे त्यांना त्याचा लाभ घेता आलेला नाही आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे. पाठ पाण्याचा प्रश्न मगाशी बाळासाहेब वक्त्यांनी मांडला, अनेक दिवस झाले रोटेशनचा खेळ गोंडोबा लावलेला आहे. विजेचा प्रश्न आहे, महसूलची यंत्रणा आहे, विजेच्या डिप्या, मगाशी वक्त्यांनी सांगितलं की आम्ही अनेकदा निवेदनं देऊन 1-1 वर्ष झालेले निवेदनं देऊन, पण विशिष्ट कार्यालयातून विशिष्ट अधिकारी विशिष्ट पीएचा फोन आला की 2-2 डिप्याची तर गरज नाही, तिथं 2-2 डिप्या दिल्या जातात आणि योग्य ते लाभार्थी आहेत त्यांना अजून डिपी मिळत नाही. तिळवणीचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. असे अनेक प्रश्न या ठिकाणी खरं तर आहे, पण आजचा उद्रेक बघता आपण सर्वांनी, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की आमचे जे काही प्रश्न असतील ते लवकरात लवकर आपण सोडवावे, नाहीतर निश्चितपणे येत्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय यंत्रणा असेल, ही सगळी जे सिंडिकेट चालू आहे एका विशिष्ट पद्धतीने राजकीय दबावासाठी राजकीय फायद्यासाठी प्रशासनाचा वापर करून कुठंतरी विशिष्ट लोकांना पाठीशी घालून राजरोजपणे वाळूचे उपसा चालू आहे, त्याच्यावर काही कारवाई होत नाही. राजरोजपणे या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून पैसे घेतले जाते क्विंटल मागं, त्याच्यावर काही विषय होत नाही आणि मग सर्वसामान्य जनतेला भरडलं जात आहे. निश्चितपणे हे आम्ही खपवून घेणार नाही आणि आपल्याला विनंती आहे की आपण येत्या काही कालखंडामध्ये या सर्व गोष्टींवर लक्ष द्याल. खरं तर आमच्या बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी निवेदन आलेले, मी आपल्या सर्व सरपंचांना विनंती करेन की आपला हा कार्यक्रम झाल्यावर आपण सर्व निवेदनं आदरणीय तहसीलदार साहेबांना द्यावं, त्याची एक प्रत आपल्या कार्यालयाला द्यावी. अशा पद्धतीचे पुन्हा एकदा आपल्याला वेळ पडली तर आपण महिन्याभरांनी 15 दिवसांनी आपण या ठिकाणी येऊ. साहेब तुम्ही आम्हाला वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचे प्रश्न सोडवत अशी अपेक्षा व्यक्त करतो. फार काही मी बोलणार नाही. अनेक वक्त्यांचे जे मत आहे, घरकुलाचे ड वर्ग यादी असेल, ब वर्ग यादीतील काही प्रश्न असतील, समृद्धी महामार्गाच्या निगडीत काही पाईपलाईन तुटल्या गेलेल्या आहेत, त्यांचे आपल्या कार्यालयाच्या वतीने आश्वासन दिले गेलेलं आहे की आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन दिलं गेलेलं आहे की आम्ही तुमचं हे देव जल जीवन मशीनमध्ये ज्या ग्रामपंचायती विरोधी ग्रामपंचायती आहे त्यांना असहकाराचं भूमिका आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून घेतली जाते अशी भावना जनभावना लोकांमध्ये झालेली आहे. असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी खरं तर प्रलंबित आहे. बालाजी वराळांनी वेळापूर ग्रामपंचायतीत सांगितलं, गेल्या अनेक वर्षांनंतर ती ग्रामपंचायत कोल्हे पार्टीकडे आलेली आहे, म्हणून की काय अनेकदा तक्रारी करून देखील क्वालिटी कंट्रोलचा विषय होत नाही. अनेकदा पंचायत समितीच्या माध्यमातून जे काय 14 वित्त 15 वित्त आयोगाचे कामं आहे ते थेट ग्रामपंचायतीला एजन्सी करून अमुक ठेकेदाराला दिले जातात, अनधिकृतरित्या त्यांच्याकडून
बिल घेऊन त्या ठिकाणी त्या ठेकेदारांना दिले जातात असे अनेक गैरप्रकार खरं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ही अपेक्षा नाही। आपण जनतेचे सेवक जनतेचे नोकर आहात पण आमच्या जे निदर्शनात येत आहे की विशिष्ट कुटुंबाचे सेवक आणि नोकर होऊन बसलायत का असा प्रश्न आमच्यामध्ये येतो आहे। निश्चितच मी पुन्हा एकदा विनंती करेल आपल्याला की अशा पद्धतीने आदिवासी जमिनींचा वारीचा प्रश्न होता अनेक प्रश्न आहे आम्ही लेखी स्वरूपात आपल्यापर्यंत ते पोहोच करू आणि अशा तक्रारी इथून पुढच्या काळखंडात आम्हाला येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो। कोणाच्या एकाच्या सांगण्यावरून इथलं प्रशासन आपण कृपया करून चालू नका आमची विनंती आहे। पंचायत समिती जिल्हा परिषद येणाऱ्या निवडणुका होत आहे कुठले गण गट कोणाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने तोडायचे असले तर तोडू द्या जनता जनार्दन आहे आणि निश्चितच पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधित्व घेऊन आपल्यापर्यंत येऊ आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण पुन्हा एकदा पक्षपात करणार नाही विशिष्ट व्यक्तीचे नोकर म्हणून किंवा सेवक म्हणून आपण काम करणार नाही जनतेसाठी आपण काम करावं जनतेचे प्रश्न मार्गी लावावं अशा पद्धतीचे काम आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। माझे लांबलेलं भाषण थांबवतो। आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं स्वराज्य घडवण्यासाठी आपण सर्व कार्यरत आहोत आम्ही देखील राजकीय कुठंच भूमिका मांडणार नाही पण पक्षपात करू नका एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आमच्या आलेल्या सर्व काही बंधू भगिनींचे प्रश्न प्रलंबित असतील तर ही भाषण झाल्यावर आपण सर्वजण लाभार्थी आपण वंचित आहे अनेक लोकांचे प्रश्न आहे त्या लोकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे म्हणून आम्ही विवेक भाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व आलेलो आहोत आणि साहेब जर आमचे प्रश्न मार्गी लागले नाही तर आम्ही मोठं आंदोलन केल्यापासून राहणार नाही रस्ता अडवल्यापासून राहणार नाही राजकारण आलता सर्वांना सारखं धरलं पाहिजे शासनाचा एक समान सर्वांना समान न्याय दिला पाहिजे आणि आपण जाणीवपूर्वक काही लोकांना वंचित ठेवले आहे तर या लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आम्हाला मोठे काही लोक आज टाकळे येते एका लाभार्थी टाकळीवर जाऊन आत्महत्या करायला लागला होता म्हणजे असे अनेक लोक त्यांच्या भावना तीव्र आहेत तेव्हा आपण सर्वांचा याच्याकडे न्याय द्यावा अशी विनंती करतो माय दोषी आपात्र झाले ते पूर्ण या ठिकाणी सेंटेट मध्ये राहणार आहे गावटामध्ये राहणार आहे
आणि भेंडेच्या घरामध्ये राहणारे लोक इतके अपात्र झाले तर ते अपात्र पात्र कसे करता येईल? संपूर्ण तालुक्यामध्ये 5431 घर अपात्र आहे आणि जिल्ह्यामध्ये 65892 लोक संपूर्ण 65892 पण हे पात्र कसे होतील या संबंधी माननीय तहसीलदार आणि विडिओ साहेबांनी या ठिकाणी नियोजन करावं अशी आमची संपूर्ण गावांच्या वतीने सर्वांना निवेदन आणि या ठिकाणी साहेबांना विनंती आहे. निवेदन देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी जे मुख्य मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये एक प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल यादी संदर्भात आहे, दुसरा गायगोठ्याच्या संदर्भात आहे आणि याशिवाय इतर काही मुद्दे आहेत. ह्या दोन्ही मुद्द्यांवरती मी पंचायत समितीचा गटविकास अधिकारी यांना त्यांनी आपल्यासमोर माझी भूमिका मांडतो. प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 2015 साली झाली. 2011 जनगणनेनुसार याद्या तयार झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये अनेक नागरिकांची नावं नसल्यामुळं अशा सर्व नागरिकांनी 2016-17 अर्ज केले. शासनाच्या निर्देशानुसार त्या अर्जाच्या आधारे जी यादी तयार झाली त्याला आपण ड यादी असं म्हणतो. ह्या ड यादीतील लाभार्थ्यांचं आधार कार्ड त्या आवास स्वॉपशी लिंक केल्यानंतर डेटा सिंक्रोनायझेशनच्या नंतर जी नावं त्याच्यातून रिजेक्ट झाली त्याला आपण सिस्टीम रिजेक्टेड म्हणतो. त्याच्यामध्ये कुठेही मानवी हस्तक्षेप किंवा कोणाच्याही चुकीमुळं हे झालेली नाहीत, ही सिस्टीम रिजेक्टेड आहे, त्याचं नावच सिस्टीम रिजेक्टेड असं आहे. आपल्या तालुक्यामध्ये 19,500 लाभार्थ्यांनी अर्ज केले होते ड यादीसाठी, त्याच्यातले 5600 म्हणजे जवळपास 5500 लाभार्थी सिस्टीम रिजेक्टेड झालेले आहेत आणि उरलेले जे 13,500 लाभार्थी त्याच्यामधून पात्र अपात्र करण्यासाठी मागच्या महिनाभरापासून संपूर्ण तालुक्यामध्ये ग्रामसभा झालेल्या आहेत आणि आम्ही पंचायत समिती स्तरावरून ग्रामस्तरीय समित्या नियुक्त केल्या होत्या. ड यादीच्या संदर्भात अनेक नागरिकांच्या मनामध्ये रोष आहे कारण त्या नावासमोर रिजेक्टेडचं जे कारण आलेलं आहे ते ॲक्च्युअल वस्तुस्थिती तशी नसल्यामुळं लोकांच्या भावना अधिक तीव्र आहेत. या संदर्भामध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती, आम्ही आपल्या सरपंच महोदयांनी जे निवेदन दिले होते ते निवेदन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पाठवले होते, त्याच्यावरती राज्य शासनाचं मार्गदर्शन देखील आलेलं आहे. ह्याच्यातले जे अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थी असतील त्यांना शबरी आणि रमाईमधून प्रस्तावित करायचं आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गातले जे लाभार्थी आहेत त्यांचं फेर सर्वेक्षण करण्यासंदर्भात आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून नवीन सुधारणा म्हणजे मार्गदर्शक सूचना आल्यानंतर आपल्याला त्याचं सर्वेक्षण करायचं आहे. कोणताही लाभार्थी जो सिस्टीम रिजेक्टेड झालेला आहे तो लाभापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचा पत्रव्यवहार देखील त्या दृष्टीने वरिष्ठ कार्यालयाशी सुरू आहे. ग्रामसभेच्या मान्यतेने जे लाभार्थी पात्र अपात्र करायचे होते आपल्याला 13,500 लाभार्थ्यांपैकी आता आपले 100% ग्रामपंचायतींच्या याद्या इथं आलेल्या आहेत. जवळपास 8,000 लाभार्थी पात्र झालेले आहेत आणि 5,500 लाभार्थी त्याच्यामध्ये अपात्र झालेले आहेत. त्या अपात्रतेची 19 वेगवेगळी कारणं आहेत आणि अत्यंत क्षुल्लक कारणं आहेत. लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पात्र आहोत परंतु केवळ आमच्याकडे मोबाईल आहे, 2-चाकी सायकल आहे किंवा घरी ट्रॅक्टर आहे परंतु घर पक्कं नाही, त्यामुळं आम्ही अपात्र ठरत आहोत. सर्व ग्रामस्तरीय समित्यांना याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून याद्या तयार करण्याचे निर्देश दिले होते. यातले जे 5,500 लाभार्थी अपात्र ठरलेत त्यांना अपिलाची संधी आपण दिलेली आहे आणि मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आजपर्यंत जवळपास 1,058 अपील पंचायत समितीला प्राप्त झालेले आहेत. कोणतंही अपील कोणत्याही लाभार्थ्याचं म्हणणं ऐकल्याशिवाय निकाली काढलं जाणार नाही आणि कोणत्याही अपिलासाठी कुठल्याही अपिलासाठी लाभार्थ्याला आम्ही पंचायत समितीला बोलवणार नाहीत. त्या गावातलं एक जरी अपील असलं तरी पंचायत समितीची सगळी टीम त्या गावामध्ये जाईल आणि येत्या 10 दिवसामध्ये आम्ही शुक्रवारपासून याला सुरुवात करत आहोत. आज आम्ही लाभार्थ्यांना अपिलाच्या तारखा कळवायला सुरुवात केली, शुक्रवारपासून सुनावणीला सुरुवात होईल. 10 दिवसामध्ये ही सगळी अपिलं प्रत्यक्ष खातरजमा करून निकाली काढली जातील आणि नंतर त्या गावच्या याद्या फायनल केल्या जातील. तोपर्यंत कुठलीही यादी आम्ही फायनल करणार नाही, त्यामुळं आपण आपल्या ज्या भावना आहेत या संदर्भात पंचायत समिती प्रशासन याबाबत सहानुभूतीपूर्वक 100% विचार करेल. दुसरा गायगोट्याचा प्रश्न उपस्थित केला होता, गायगोट्यासाठी 77,000 रुपयांची रक्कम आपण देतो कॅटल शेडसाठी. आपल्याकडे पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे ह्या तालुक्यामध्ये. अनेक लोकांनी पहिल्या वर्षी जेव्हा आपण आराखडा तयार केला 3,500 लोकांनी गायगोट्यासाठी आपल्याकडे अर्ज सादर केलेले होते. ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत राबवण्यात येते. त्या 77,000 मध्ये फक्त 7,000 रुपये अकुशल किंवा मजुरीच्या स्वरूपात आहेत, उरलेले
70,000 रुपये हे मटेरियलचे पैसे आहेत आणि हे पैसे देण्यासाठी त्या गावामध्ये कुठलं तरी अकुशलचं काम असावं लागतं. आपल्यामध्ये आता करंजीसारखं गाव असेल किंवा कैलास सिटीत आलेले त्यांचं भाद्राबाद असेल, बहादरपूर असेल, या ठिकाणी इतर यंत्रणांची मोठ्या प्रमाणावर कामं सुरू असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला गायगोट्याची कामं आपण मंजूर केलेली आहेत. माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे, गायगोट्याच्या कामासाठी कुशलचा पैसा मिळायला त्या गावामध्ये कुठलं तरी अकुशलचं काम असणं गरजेचं आहे. अकुशलचं काम पुरेसं नसेल तर लाभार्थ्यांना कुशलचे पैसे मिळणार नाहीत आणि हेच लाभार्थी उद्या पुन्हा सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या दारामध्ये येऊन बसतील. आम्ही गतवर्षी 11,000 वृक्ष लागवड केलेली आहे, ह्यावर्षी पुन्हा 25,000 करत आहोत. वृक्ष लागवडीच्या अकुशल कामाच्या माध्यमातून गायगोट्यासाठी कुशलचा पैसा उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन आहे. याशिवाय इतर जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याही संदर्भामध्ये पंचायत समितीचं प्रशासन सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आम्ही नक्की सकारात्मक प्रयत्न करू, असे एक शब्द आपल्याला या ठिकाणी देतो आणि सांगतो. वरगाव अंतर्गत माननीय विवेक भैया यांनी जे निवेदन आम्हाला दिलं आहे किंवा आपल्यामार्फत जे काही प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत ते निश्चितच प्रश्न आहेतच, त्यात शंका नाही आहे. परंतु मी जॉईन झाल्यापासून हे प्रश्न निर्माण झाले अशातला काही प्रकार नाही आहे, ह्या अगोदरपासूनच प्रश्न आहेत. रेशन कार्डच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर गेल्या 2-3 महिन्यात साधारण 500 विभक्त रेशन कार्ड मी इश्यू केलेले आहेत. त्यानंतर दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संजय गांधी योजनेच्या बाबत प्रत्येक गावोगावी बैठका घेतलेल्या आहेत, त्यातनं 500 ते 600 अर्ज आम्ही मंजूर केलेले आहेत. समिती स्थापन होण्याच्या अगोदर जेवढे काही 20,000 रुपयाचे जे राष्ट्रीय कुटुंब लाभचे प्रकरण आहेत ते देखील मंजूर केलेले आहेत. वाळूबद्दल बोललेलं न बोललेलं बरं, जेवढं काही जास्त माझ्याकडे स्टाफ आहे त्यातनं आम्ही जास्तीत जास्त रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. गेल्या 7 दिवसात मी 4 वेळा झोपलेलो नाही आहे हे पण सांगू इच्छितो. पोलीस स्टेशनची देखील आम्ही मदत घेतो. जेवढं सांगतोय आता जेवढं मी करत आहे तेवढं सांगतोय मी. माझ्या रेशन दुकानदारांच्या संदर्भात जे वेळेवर धान्य उपलब्ध होत नाही 3 ते 4 महिन्यापासून जे वाळू उत्खनन चालू आहे त्यामध्ये आम्ही साधारण 12 ते 13 ट्रॅक्टर पकडलेले आहेत, ट्रक पकडलेले आहेत. कार्यवाही आमची चालू आहे. वाळू साठे पकडलेले आहेत, फरांड्या पकडलेल्या आहेत आणि जे काही चुकीचे जे अफवा माझ्याबद्दल पसरली जात आहे बाहेर ते कोण पसरवतं काय पसरवतं याबद्दल काही कल्पना नाही. परंतु आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आमच्याकडे जे उपलब्ध साधन आहेत, जे मनुष्यबळ आहे, त्यावर कारवाई करण्याचे आणि नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न आमचे चालू आहे. यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यावर देखील एक हल्ला झाला होता जे उरपाटोदा येथे, तिथे 354 अंतर्गत आम्ही गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आमच्या जीवितालाच तेवढंच भय आहे. रेशन दुकानदारांच्या संदर्भात जे वेळेवर धान्य किंवा डाटा उपलब्ध होत नाही त्यामध्ये इथे जे रेशन दुकानदार आहेत त्यांना पण कल्पना असेल की हा मुंबईवरूनच डाटा हे होत आहे, त्यामुळं हा आपल्या कोपरगाव तहसील कार्यालयामधून न सुटणारी गोष्ट आहे. त्यामध्ये महसूल मंत्रालय जे आहे, पुरवठा मंत्रालय आणि NIC यामध्ये ते जे मशीन जे दिलेलं आहे त्या संदर्भात आहे, त्यामुळं ते डिले होत आहे. अनुदानाच्या बाबतीत एक सांगू इच्छितो की आणखी आपल्याकडं दिवाळीपूर्वी 60% रक्कम आलेली होती आणि आता 2-3 दिवसापूर्वी 40% रक्कम आलेली आहे, तर आम्ही लवकरात लवकर ते वितरित करण्याचा प्रयत्न करू. 3 ते 4-5 दिवसात वितरित करू. काही ठिकाणी होऊ शकतं की अकाऊंट नंबर चुकीचे असू शकतात, तर ते नंतर बँकशी रिकन्सिलेशन करून आपण ते वितरित करतो.
विम्या संदर्भात सहाय्यक निबंधक जे आहे ते जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकते. आपले जे पर्जन्यमापक केंद्र आहे ना, ते पर्जन्यमापक केंद्रच बंद आहे, बडेगाव बंद आहे, ब्राह्मण गाव बंद आहे, मग कशाच्या आधारे तुम्ही इतका पाऊस झाला म्हणून ठरवणार? किंवा क्रॉप कटिंग होती कोणत्या सरपंचाला बोलत जातो? आता बीडीओ साहेबांच्याबरोबर मी चर्चा केली या विषयावर. आपल्याकडं आणखी एक 4-5 गावं अशी आहेत की जिथं दहनभूमी आणि दफनभूमी नाही आहे, त्याचे काही प्रस्ताव देखील आम्ही पाठवलेले आहेत. मोरवीसचं आपण नक्कीच बघूया, विचार करूया. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.